आले सर्व विद्यार्थी 1 2 3 स्टार्ट. त्यांना त्रास होतो तो आधी थांबवा. आपण काही कळलो आपला कार्यक्रम सुरू करत आहोत. त्यांना त्रास होतो तो आधी थांबवा. शिवाय देवीच्या मुखावर सुद्धा आम्हाला हास्य दाळवलं. शिवाय देवी हो मोठ्या कड्याच्या गर्भात बसलेलं शिवाय देवीचं नाव मोठं जागृत देव झालं. राक्षस प्रत्येक काळात होते आजही आहे. शिवाई देवी आजही आहे. त्यांचं नाव महिषासुर आहे. Thank you.
तुमच्या आबासाहेबांच आणि या घराण्याचं नाव मोठ करायचं, पराक्रम गाजवायचं. देवरूपी महाकाव्य जणू तो शोभे मर्द मराठा, मायभू तुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा, मर्द Thank you.
तानाजी, अरे उठ ना तानाजी, तान्या अरे तुझं शिव आलं तान्या, तान्या मामा गड आला पण माझं शिव गेला हो मामा, माझा शिव गेला पासून हा कोठाणा, हा कोठाणा सिंहगड पण ओळखला जाईल. Thank you.
आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचं होईल. चंद्रराजन, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्य किती बघता. राजन, ही तुमची कपडं जेव्हा माझ्या अंगाला लागली तेव्हा चिवशी आम्हाला उरलाय तो तुमचा हात माय फुकस्त. राजा, तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो, अजून काय पाहिजे माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा कसा चढला ते सांगते, पण माझ्या बाबतीत लोक सांगत्या की शिवा असा विलंग शिवाजी राजाचं मरण मेला. वरुण चांदी हजारो वर्ष जगणार अस शक्यतो मारावेच. कोणतीही दया माया न दाखवता
शक्यतो माया। महाराजांच्या आदेश भर हुकुम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला। फक्त त्यांची एक मोठी चूक झाली, शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं। आणि त्या क्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं। प्रतापराव, या खानाशी सदा काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खाना धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झडीचा पाठ सोडला नव्हता। खानाच्या तलवारीने कापली केलेली वेळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही। नोबत आहात, आता तरी सर्वोबतासारखे वागा आणि लिहा, याच जबाबदार तुम्ही लिहा। दिसता क्षणी त्या जनावरास कर्तीस मिळवा, खानास कर्तीस मिळवल्या विना आम्हास रायगड तोडून टाकू नका। राजांचे हे भिखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळी चिरत गेले। आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले। रावांचं असं जाणं म्हणजे स्वराज्याच्या भाळावरची अश्वत्थामी जखम असणं। इतिहास हा मृत्यू कधीही विसरू शकणार नाही, विसरावा लागेल बरं पंत, कारण झाल्या घटनेचं दुःख आभाळा एवढं असलं तरी राज्याभिषेक अवघ्या 3 मासांवर येईल आणि सरसेनापती विना ते शक्य नाही। मनावर दगड ठेवून नवनियुक्ती करावीच लागेल, पण प्रतापरावांची जागा घेईल अशी नियुक्ती सोपी नाही। शिवाय राज्याभिषेकानंतरचा पहिला सरसेनापती इतिहासाच्या कायम स्मरणात राहील। आणि म्हणूनच आजवर जे शिलेदार झाले त्या साऱ्यांच्या शौर्याला साजेसाच वारसदार निवडावा लागणार। असा वारसदार ज्याच्या गिधाड्या छातीत भास होईल, पहिले सरसेनापती बाजी पासलकरांचा। त्याच्या नजरेत कायम इमान असेल स्वराज्य निष्ठ कान्होजी चेह्यांचा। ज्याच्या हालचालीत चपळता असेल सर्वप्रथ नेतोजी पालकरांसारखी। त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी। त्याची कळपती तलवार वारसा मात्र जपेल सुभेदार तानाजी मालुसऱ्यांसारखी। आणि वेळप्रसंगी त्यांना रौद्र रूप धारण करावे। साक्षात शहाजीला जे पोहोचल्या सांगते त्याच्या दोन्ही मनगटात साक्षात वसावे पावन खिंडी तांडव मांडणारे बाजीप्रभू देशपांडे।
पावसाची मोहिते कुठं आहेत? काय आलं रे नंदी? हा अरे युद्धात झालेल्या जखमी कधी एक ना दागिना नाही, फक्त तो दागिना असा छातीव पाहिजे, कुठतरी पाठवू नये, पाठवू फक्त महाराजांनी शाबासी द्यायची आणि त्या शाबासीच्या बदल्यात आपण अख्खी मुघल सल्तनत छातीव घ्यायची. कुठल्या बी मराठ्याची जिंदगी मध्ये इतकीच अशी छाती पाठी जमली काय जमल का? राव शब्द आहे तुम्हाला, जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करत पण पाठीची गाळण नाही उधळणार. बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतय का नाही जमलं? जमतय की बरवाजा कौतुक बहिणजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी. काय करावर महाराज इकडेच यायला निघाले, कुठल्या बी वक्त होत असतील. थांब जरा कळलं पोचतील नाही राज पोचलं काय? हा राजांच्या घोड्याच्या टापाचा आवाज आहे मालोजी बाबा. आवरा राजांनीच ती कट देऊ तुझे हात मग काय. महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला? बहलोल खानाला तोडायचा आदेश असेल तर राजा तुम्ही रायगडावर पोचायच्या त्या खानाचं मुंडकं तुमच्या पायावर टाकीन. राजा आदेश द्या. औसाजी बोलते, स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्या सर्व राज. उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरी सरसेनापती पदाची वस्त्र आणि तलवार सरसेनापतींची तलवार देताना कुर्तुजी गुजरांचा आम्ही प्रतापराव म्हणून गौरव केला होता. आजपासून हौसाची मोहिते या खंबीर स्वराज्याचे हंबीरराव म्हणून ओळखले जाते. अनाजी पंत काय होय? धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहायला पाहिजे या देवांकडे. ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपलं धर्म जपणार आहे? इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना? अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हा देवदेवता फोडतच चालले. 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही म्हणा सरसेनापती. ज्याच्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येतील त्यावेळी ते खांद्यातून उघडायची जबाबदारी माझी. राजा शब्द आहे तुम्हाला. राजा तो सावकार एका शेतकऱ्याला मारतो. शेतीसाठी कर्ज घेतलं होतं, आज 2 वर्ष पूर्ण झाली, ना मुद्दल ना व्याज. अरे पीक पाणी झालं की जाईल तुझे पैसे परत. तो मारण काय चालू व्यस? अहो बरो पंत, त्यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार? काय निवडा कसला करताय बरो पंत? शेतकऱ्याला मारणारे हात कपा त्याचा. महाराज जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का? शेतकऱ्यांचं हेत जपणारी कुठलीही पद्धत योग्यच. बोला तू. शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतं
त्याचं काय केलंस तू? हात जोडू नकोस, शेतकरी आहेस, येळ पडलीस तर येळा घे, खुरप घे, नाही तर पैता. हात तोड समोरच्याचे पण जुडू नको. काय केलंस त्या पैक्याच? सुधारणार नाही तुम्ही महाराज. हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून अख्ख्या स्वराज्याचा आहे. या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही, तर समजा स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. तोडगा थोडा चालेल असला तरी चालेल, लवकरात लवकर काढा आणि या सावकाऱ्याला ताब्यात घ्या. धीराज बरोबर, या न्याय निवाड्यासाठी आजच त्या बदलावा ताबडतो. शेतकरी आहेस, राजा आहेस, राजासारखं वाग बाबा. आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नसी कर्ज पद्धतीचा. ऐन जिन्नस म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य द्यायच नाही, कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो. त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणारं जिन्नस द्यायचं, म्हणजे बैलजोडी, बी बियाणं, खत, नांगर आणि इतर अवजारे. आणि एकदा का शेती करून झाली की हे सगळं परत घ्यायचं. शेतकरी हिताचा हा कायदा आला आणि रयतेची नाडी ओळखणारा राजा राज्याभिषेकाच्या दिशेनं. Yeah.
यानंतर माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की अरे वा, शॉपिंग केलीस? हे कपडे महाग असतील ना? नाही, चौथ्या संडेला ब्रँडेड आयटम्स वर 7% आणि गार्मेंट्स वर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा. आई